गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। विजनरीज सोसायटी प्रकरण है आत्ताच नहीं, तो 2012 है। यह प्रकरण जे आरोपी है त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व पावलं उचलत है, सहकार मंत्री गोविंद गावडेंनी अशी माहिती दिली आहे। मात्र या कोऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी जेवढे या प्रकरणाला जबाबदार आहेत तेवढेच भागधारक आणि खातेदारकही आहेत। सरकारने या बँकेमध्ये पैसे ठेवू नका असा सल्ला देऊन सुद्धा अनेकांनी यात पैसे गुंतवले होते अशी माहितीही मंत्र्यांनी दिली आहे। प्रश्न केलं पण गव्हर्नमेंटने काय ऍक्शन घेऊ नका, अत्यंत चुकीची गोष्ट असते हे पहिले लक्षात दोर पाहिजे। कालच्या मंडी सुद्धा हावेन परत ते आमचं ARCS जो असा त्याका आम्ही आत्म म्हणून विजनरीची किती अपडेट आहे त्यो सगळी काही गोष्टी सांगितल्या। आम्ही जो RCS-चा कायदो जो असा ते कायद्याच्या बाहेर बसून आम्ही काय करपाक शकणार हे आम्ही लक्षात दोरपाची गरज असा। आणि त्या दृष्टिकोनातल्या विजनरीची जी चौकशी जी असा ती चालू असा। आता चौकशी केन्ना जातली, खंय कोणीन अफरातफर केल्ली आसा, खंय फ्रॉड जाल्ले आसात, हेजे जो पर्यंत आम्ही ते ऑडिट करिना तो पर्यंत ह्यो सगळ्यो काही गोष्टी जावपाक शकना। म्हाका दिसता अप टू 2018-2019 हे ऑडिट जाल्ले आसा आणि थोडेसो बाकीचो जो ज्या जाग्याचे कांयच तातूंत भितर इन्वेस्टमेंट जावना किंवा डेबिट क्रेडिट कांय जावना असो तरेचो तो पिरियड उरिल्लो आसा। आमी परत एकदा काल मंडे हांवें तो आमचो ARCS हांव सातत्यान फॉलोअप करता आणि त्या दृष्टिकोनातल्यान हे सगळे झाले नंतर आम्ही जो फायनान्शियल ऑडिट रिपोर्ट जो असा तो मागीर त्या FIR जे आम्ही ऑलरेडी लॉज केल्ली आसा ताका आम्ही हे करपाचे ठरले असा, दिवपाचे ठरले असा। त्यानंतर एज पर कायदो जो किती असा त्याच प्रमाणे तेजी ऍक्शन कोण किती झालेलं असा। ऑलरेडी FIR ही 2012-2013 जाल्ली आशी, तातूंत भितर सगळ्यांक अरेस्ट जाल्ले आशिल्ले, त्यांच्यानी बेल आउट जाल्ले आसात आणि तेजे पासून चौकशी सुरू आसा। म्हजे कडेन डिपार्टमेंट आयलो 2019 कळ्ळें न्ही। 2012-2013 ते टील 2019 सुद्धा बरेचशे जणांनी ताजेर आपापल्या परीन काम केल्लें आसा आणि अजूनही लास्ट फक्त म्हाका थोडोसो टायम कित्याक लागलो, लास्ट 2 वर्सां जी झाली पॅन्डेमिकचे सिच्युएशन जे आसा त्या पॅन्डेमिक सिच्युएशनाक लागून थोडोसो काळो जाल्लो आसा हेवूय आम्ही एग्री करपाची गरज आसा। पण एक गोष्ट हांव तुमकां सिंथेटिकली सांगपाक सोदतां की आय एम विथ द विजनरी। आणि कशें आसा न्ही, जेन्ना मॅटर जेन्ना कोर्टान आसता, मॅटर जेन्ना FIR रजिस्टर आसा, रोखडेच काही गोष्टी ते आहात, ते कितें झाडाक लागना पयशे लागल्या आणि ह्यो सगळ्यो काही गोष्टी त्यांचो जो डिमांड जो कितें आसा तो डिमांड ऑलरेडी ताजेर हांवें फ्लोराचेर उत्तर दिल्लें आसा। जो ऑपोजिशनान जो रेज केल्लो आशिल्लो किंवा 0 hour-ार तो मेन्शन केल्लो आशिल्लो ताका हांवें ऑलरेडी उत्तर दिल्लें आसा। आय नीड नॉट टू कमेंट ऑन दीस इश्यू ना, बट ओनली द थिंग इज दॅट हांव विजनरी बरोबर आसतलो, जितलें जाता तितलें म्हजो आधार ह्या विजनरी बरोबर आसतलो हें हांव इतल्यात ह्या वेळाचेर तुमकां सांगतलो। सर, ह्यो ज्यो अश्यो गजाली घडटा पळय ही आतां एक एग्जाम्पल जावना लोकां फुड्यान, हेचेर कितें तरी जनजागृती अशी जागृती जाले। हांवें ऑलमोस्ट म्हाका दिसता गोंयच्या इतिहासान पयल्याच फावटी 48 जे ह्या RCS एक्टा भितर हांवें एमेंडमेंट हाडिल्ले आसा लास्ट फ्लोराचे 48 एमेंडमेंट्स, तातूंत भितर सगळ्यो काही गोश्टी आमी इंटलगेट केल्ल्यो आसात। हे कित्याक लागून केल्लें म्हाका ह्या लोकांचो पळोवता, कारण इट इज अ हार्ड अँड अर्न मनी आणि त्या बद्दल त्यांचो तो पैसो जो आसा तो सेफ उरचो, सेफ रावचो ह्या दृष्टिकोनातल्यान RCS जितलो स्ट्रॉंग करपाक जाय तितलो आमी आज केल्लो आसा। ओके, सो हेजे फुडें अश्यो घडणुको जावपा ना अशें म्हाका जर दिसता आणि आमी टायम बाउंड काही गोश्टी फ्रेम घातिल्ल्यो आसात। खंयच्या मनशाक जर कोणाक जर दिसता तर आमी इमिडिएटली ताजेर चौकशी करता आनी